पुढील श्रद्धा वाळकर आपल्या घरातील तर नाही ना येवल्यात हिंदू धर्म रक्षणासाठी मूक मोर्चाचं आयोजन दिल्ली येथे श्रद्धा वाळकर हिची निर्घुणपणे हत्या केली ही घटना अतिशय सुन्न करणारी लव जिहाद विरोधी कायदा तात्काळ करावा तसेच धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा यासाठी अशा घटना रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारनं पुढाकार घ्यावा यासाठी येवल्यात बुधवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी सकाळी अकरा वाजता श्रीरामनवमी उत्सव समिती बजरंग दल विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय राजपूत करणी सेना अशा विविध हिंदू संघटनांकडून सप्तशृंगी माता मंदिर विंचूर चौफुली येवला इथून तहसील कार्यालयापर्यंत मुक मोर्चाचं आयोजन करून हाताला काळी पट्ट्या बांधून घटनेचा जाहीर निषेध नोंदवला आफ्तानं दिल्ली येथे श्रद्धा वालकर हिचे पस्तीस तुकडे करत निर्घुणपणे हत्या केली ही घटना अतिशय सुन्न करणारी आणि देशभरातील युवतींमध्ये दहशत निर्माण करणारी आहे या घटनेमधून एकूणच राज्यात दिवसेंदिवस लव जेहादची समस्या गंभीर रूप धारण करते आहे तरी उपाय म्हणून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लव जेहाद विरोधी कायदा तसेच धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा अशी मागणी याई करण्यात आली एकूणच हिंदू मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं धर्म परिवर्तन करणे त्यांच्याशी निकाह करणे याला नकार दिलास बलात्कार करणे ब्लॅकमेल करणे हत्या करणे वेशवृत्तीला लावणे व परराज्यात विकणे आदी गंभीर प्रकाराची असंख्य प्रकरणे उघड झाली आहेत या घटना आता नित्याच्याच झाल्यात आपल्या मुली बाळींना पळविण्यासाठी हे नराधम हिंदूंच्या घरांपर्यंत पोहोचलेत अशा घटना रोखण्यासाठी राज्य व केंद्र सरकारनं पुढाकार घ्यायला हवा अशी भावना व्यक्त करण्यात आली या यवल्यातील सर्व हिंदू संघटना व महिला समाजातील बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्टार महाराष्ट्र न्यूजसाठी साकीर शेख त्याच्या वतीने येवला तालुक्यामध्ये आम्ही हा मुक मोर्चा काढलेला आहे या मुक मोर्चे आमची अशी मागणी आहे की आता दिल्लीमध्ये जे श्रद्धा वालकर प्रकरण झालेलं आहे यामध्ये ज्या अब्ताबने अब, त्या मुलीचे पस्तीस तुकडे केलेले आहे तिला सुटकेसमध्ये टाकलेला आहे तर हा जो लव जिहाद आहे हा संपूर्ण भारतामध्ये चालू आहे याच्यामध्ये चा नऊ जिल्ह्यांमध्ये याच्यासाठी कायदा केलेला आहे लव जिहाद विरोधी कायदा तसाच कायदा महाराष्ट्रामध्ये सुद्धा लव जयद विरोधी कायदा लवकरात लवकर करावा पण त्याचबरोबर आज अनेक हिंदू मुलींची अशी निर्गुणपणे हत्या केली जाते तर असे जे काही आपताप या आहेत यांना फसावर 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 लटकावं अशी आमची मागणी सकल हिंदू समाज हिंदू जनजागृती समिती यांच्या वतीने आम्ही ते करत आहोत जय श्रीराम मुकमोर्चा निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छिते की येवल्या तालुकातर्फे हिंदुत्व संघटनेच्या म्हणजे मुकमोर्चा निमित्ताने एवढंच मा म्हणणं आहे की नऊ राज्यात जे लव जिहाद निमित्त लव जिहादचे कायदे जे लागू केलेले आहेत ते महाराष्ट्रात लवकरात लवकर लागू व्हावेत आणि म मुलींना किंवा महिलांना माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी म्हणजे लव जिहादला बळी जाऊ नये एवढीच माझी इच्छा आहे मग